गेल्या शनिवारी 5 ऑक्टोबर रोजी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यावेळी त्यांनी कोल्हापूर शहरालगत असलेल्या उचगावमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील अजय सनदे या दलित टेम्पो चालकाच्या घरी गेले. अजय, त्यांची पत्नी अंजली, मुलगा आदित्य आणि अभिषेक यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी त्यांनी सनदे कुटुंबाशी गप्पाही मारल्या. त्यानंतर स्वयंपाकघरात ठेवलेल्या भाज्या पाहून राहुल गांधी यांनी थेट स्वयंपाकघरात प्रवेश करून भाज्या केल्या. राहुल गांधी यांनी सनदे कुटुंबांच्या या भेटीचा व्हिडिओ आज त्यांच्या एक्स अकाउंटवरून शेअर केला. या व्हिडिओमध्ये ते सनदे यांच्या घरातील स्वयंपाकघरात गप्पा गोष्टी करत भाजीला फोडणी टाकताना दिसत आहेत. यावेळी राहुल गांधींनी स्वतः तयार केलेल्या भाज्यांच्या भाकरीसोबत आस्वादही घेतला. सनदे कुटुंबियांनी त्यांना संविधान प्रस्तावनेचं पोस्टर आणि काही पुस्तकं दिली.